आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. मुंबईमध्ये गोवा हायवेवरती मनसे आक्रमक झाली आहे. रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न झालाय. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे मनसे आक्रमक झाली आहे. मनसे जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि संदीप देशपांडे आपण बघतोय काळे झेंडे घेऊन संदीपजी तुम्ही आज रस्त्यावर बसताय आणि आज रस्त्यावर बसताय सातत्यानं. रवींद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत. माध्यमकर्मी सध्या संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, पण पोलीस त्यांना अडवत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या आधी एक लेनचं काम 100% पूर्ण होईल असं आश्वासन खरं तर दिलं गेलेलं होतं, पण अजूनही रवींद्र चव्हाण यांच्याकडून सातत्यानं मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी दौरे आखले जात आहेत आणि त्यामुळेच गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, काय घडतंय सध्या तिकडे? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर षण्मुखानंद सभागृहात अभियंत्यांचा सत्कार सोहळा जो आहे तो सुरू आहे आणि त्याच दरम्यान मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे जे आहेत ते मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्याच्या विरोधात आक्रमण दिसतात आणि इथे ते रस्त्यावर काळे झेंडे घेऊन जे आहेत ते बसलेले आहेत. रवींद्र चव्हाण ज्यावेळी इथून जातील त्यावेळी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा जो आहे तो इथे संदीप देशपांडे वगैरे देताना पाहायला मिळतो. आपण जर बघितलं असेल तर इथे मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मनसेने कालच एक ट्वीट केला होता की रवींद्र चव्हाण सातत्याने दौरे करतायत, मात्र सिंगल लेन सुरू झाल्याचा दावा करतात, मात्र रस्त्यावर जे आहेत ते खड्डे आहेत आणि त्याचा व्हिडिओ कुठेतरी यांनी ट्वीट केला होता आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांचा मुंबईत नियोजित कार्यक्रमात यांच्यासोबत आहेत जुरी आणि संदीप देशपांडे आणि त्यांचे काही पदाधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत. षण्मुखानंद सभागृहाच्या समोर रस्त्यावर ते बसलेले आहेत आणि कुठेतरी रवींद्र चव्हाण यांचा निषेध इथे व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून सरकारवर जे आहे ती टीका केली होती. इतकी वर्ष झाली मात्र मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो अजून का झाला नाही असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जातोय. आपण बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण यांनी देखील सिंगल लेन जी आहे ती गणपतीपूर्व सुरू करू असं सांगत सिंगल लेन सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तरी देखील मनसे जे आहे ते आक्रमक दिसते आणि त्यांनी रस्त्यावरील खड्ड्याचा व्हिडिओ जो आहे तो ट्विट करत निषेध व्यक्त केला होता आणि आज संदीप देशपांडे इथे येऊन आंदोलन करतायत. सध्या पोलिसांची नेमकी भूमिका काय? पोलिसांनी अक्षरशः इकडे कडक केल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांची भूमिका काय? नक्कीच, पोलीस इथे त्यांना आंदोलन करू देत नाहीये. सगळे पोलीस जे आहेत ते संदीप देशपांडे यांना उठण्याचं आवाहन करतायत, तुम्ही इथे आंदोलन करू नका, तुम्ही इथून उठा. मात्र संदीप देशपांडे जे आहेत ते म्हणतायत की जोपर्यंत रवींद्र चव्हाण इकडे येत नाहीत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं देखील संदीप देशपांडे पोलिसांना सांगतात. इथे जर बघितलं असेल तर वरिष्ठ पोलीस सगळे जे आहेत इथे आलेले आहेत आणि संदीप देशपांडे यांना कुठेतरी उचलण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि आपण जर बघितलं असेल तर पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्या समोर जाळं केलेलं आहे आणि संदीप देशपांडे यांना तिथं रवींद्र चव्हाण यांच्या गाडीपर्यंत जाण्याचा रोखण्याचा प्रयत्न कुठेतरी हा पोलिसांचा असणार आहे. आपण जर बघितलं असेल तर आतमध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये इथे कार्यक्रम सुरू आहे. अधिकाऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा गुणगौरव जो आहे तो केला जातोय. याचाच निषेध कुठेतरी मनसे करतोय. मनसेकडून आता संदीप देशपांडे असं म्हणतात ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला ज्यांच्यामुळे रस्ता होऊ शकलेला नाही, मुंबई गोवा महामार्ग इतकी वर्ष रखडलेला आहे, त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार तरी कशासाठी करताय असा सवाल
आता मनसेकडून उपस्थित होतो आणि मनसेचे इथे पदाधिकारी आपण जर बघितलं असेल तर षण्मुखानंद सभागृहाच्या समोर रस्त्यावर बसलेले आहेत. हातात काळे झेंडे जे आहेत ते घेऊन कुठेतरी इथे सगळे मनसेचे पदाधिकारी इथे जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रज्ञा, सुशांत, मनसेचं मुंबई गोवा महामार्गासाठीचं जे काही आंदोलन आहे ते आता अधिक तीव्र होताना दिसतंय, कारण काही दिवसांपूर्वी एक पायी मोर्चा काढला गेला होता आणि तेव्हाही असा इशारा दिला गेला होता की पुढचं आंदोलन हे अधिक तीव्र असेल, आक्रमक असेल, त्याची सुरुवात म्हणायची ही. नक्कीच प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते गणपतीसाठी कोकणात जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेने जे आहे हे तीव्र आंदोलन पुकारलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी देखील सरकारला इशारा दिला होता, कारण इतकी वर्ष झाली अनेक कंत्राटदार इथे बदलले गेलेत मात्र रस्ता काही झालेला नाही. त्यामुळे आता मनसे येत्या काळात आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा कुठेतरी मनसेकडून देण्यात आला होता आणि त्यानंतर मनसेचे जे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आज मुंबईत बघितलं आपण मुंबईतले पदाधिकारी सगळे आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी इथे संदीप देशपांडे देखील आपण बघितलं असेल तर ते म्हणतात जोपर्यंत रवींद्र चव्हाण इकडे येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा इशारा त्यांनी इथे दिलेला आहे. आणि आपण जर बघितलं असेल मनसेचं आंदोलन जे आहे ते तीव्र होत आहे कुठेतरी कोकणातील जनतेसाठी. आता मनसेकडून सांगण्याचं आम्ही कोकणी जनतेसाठी आता रस्त्यावर उतरणार, आंदोलन तीव्र करणार आहोत आणि आपण जर पाहिलं असेल तर संदीप देशपांडे इथे आता बसलेले आहेत उठायला तयार. सुशांत, जर तुम्ही संदीप देशपांडेंपर्यंत पोहोचू शकत असाल, संवाद साधू शकत असाल तर आपण प्रयत्न करूया. नक्कीच आपण बघतोय संदीप देशपांडे. संदीप देशपांडे यांना पोलिसांनी कुठेतरी आता बघितलं असेल तर आपण ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलेलं आहे. थोडं समाधान घ्या. षण्मुखानंद सभागृहाबाहेर हे आंदोलन सुरू आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. षण्मुखानंद सभागृहामध्ये रवींद्र चव्हाण हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या अभियंत्यांचा गुणगौरव कार्यक्रम सध्या इकडे सुरू आहे. आपण प्रतिक्रिया पाहू. ज्यावेळेपासून सुरुवात केली त्यावेळेपासून या सरकारने घेतलाय आणि कोट्या पद्धतीने दडपशाही चाललेली, दादागिरी चाललेली, आपल्या खोटारड्यापणा कसा लपवायचा, कसा लपवला जातो हे तुम्ही बघताय आणि त्या पद्धतीने सरकार जबरदस्ती करतंय. तुम्ही बघत आहात कुठल्याही पद्धतीचा रस्ता झालेला नाही. तुम्ही बघितलेलं असेल कुठल्याही प्रकारचा रस्ता झालेला नाही. कालच आम्ही लाईव्ह दाखवलेला आहे, प्रत्येक स्पॉटवर लोक उभी होती आमची आणि त्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता काल लाईव्ह पूर्ण केलेला संदीप देशपांडे योगेश चिले यांनी आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कुठे रस्ता झालेला नाही, जिकडे झालेला आहे तिकडे निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे तिकडे अपघात होऊ शकतात. ही दृश्य आपण पाहतोय. मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. संदीप देशपांडे यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
षणमुखानंद सभागृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता. मुंबई गोवा महामार्गाची जी समस्या आहे, जे अपूर्ण काम आहे, त्याविरोधात हातामध्ये काळे झेंडे घेत डोक्याला काळ्या पट्ट्या बांधत मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करत आहेत. गणेशोत्सवाच्या आधी एक लेन 100% पूर्ण होईल, एका लेनचं काम 100% पूर्ण होईल असं आश्वासन दिलं गेलेलं होतं. पण त्याही लेनवरती अजूनही मोठमोठाले खड्डे आहेत असा आरोप या मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तसा एक व्हिडिओ त्यांनी काल ट्विट केलेला होता आणि आश्वासन देऊनही काम पूर्ण न झाल्यामुळे मनसे आता आक्रमक झाली आहे. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातल्या विविध भागामध्ये पायी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी होती. या मोर्चात सुद्धा रस्त्यावरचे खड्डे दाखवण्याचा, रस्त्याची दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. आणि जर आता मागणी मान्य झाली नाही तर या आंदोलनाचा पुढचा अंक हा अधिक तीव्र असेल, अधिक आक्रमक असेल असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून दिला गेलेला होता. आणि त्यानंतर आता मनसे आक्रमक झालेली आहे मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून. गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतानाही मुंबई गोवा महामार्गावरती खूप मोठाले खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागतोय, मनस्ताप सहन करावा लागतोय. आणि याच मुद्द्याला धरून हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते. काही वेळापूर्वीच्या दृश्य आपण पाहतोय षणमुखानंद सभागृहाबाहेर हे सगळे कार्यकर्ते आंदोलनासाठी बसलेले होते. सध्या पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. या सगळ्या आंदोलकांशी ज्यावेळी माध्यमकर्मींनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केला, त्यांना अडवलं. त्यावेळी काहीशी बाचाबाची झाली, काहीशी धक्काबुक्की झाल्याची सुद्धा दृश्य आपण इकडे पाहतोय. या आंदोलकांशी संवाद साधण्यापासून पोलिसांनी माध्यमकर्मींना रोखलेलं होतं. त्यावेळी पोलीस आणि माध्यमकर्मी यांच्यामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय. तर मुंबई गोवा महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नासाठी मनसे आता आक्रमक झाली आहे. षणमुखानंद सभागृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सध्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.